नमस्कार मित्रांनो ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणाऱ्या पी एफचा फॉरगेट पासवर्ड कशाप्रकारे करायचा आहे तर चला बघूया सर्वप्रथम तुम्हाला इथं फॉरगेट पासवर्डचा एक ऑप्शन दिसेल त्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल सर्वप्रथम तुम्हाला तुमचा यू एन नंबर टाकायचा आहे ज्या कोणाचा तुम्ही फॉरगेट पासवर्ड करत आहात त्यानंतर खाली जो कॅप्चर दिसत आहे जसेचा तसा तुम्हाला इथं एंटर करायचं आहे तर या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल इथं आल्यानंतर त्यानंतर तुमचा जो काही ई एन नंबर आहे इथं एंटर करायचा आहे तर ई एन नंबर आपण जे इथं एंटर करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिसेल त्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल तर इथं तुम्हाला तुमचं जे काही नाव आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचे जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही जेंडर आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर माझं जे आहे तर माझा जो काही नेम आहे तर मी इथं एंटर करणार आहे ज्या कोणाचं तुम्ही फॉरगेट पासवर्ड करत आहात त्यांचं नाव आणि डेट ऑफ बर्थ कॅप त्यानंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर आपण व्हेरीफायवरती क्लिक करूया क्लिक करायनंतर तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन येईल तर इथं तुम्हाला पुन्हा कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर तुम्हाला इथं एंटर करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ठीक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर आपण ज्या कॅपच्या इंटर करून घेऊया त्यानंतर इथं टिक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर आधार नंबर जो आहे तिथं माझा जो काही आधार नंबर आहे रिटर्न इंटर करून घेऊया त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा एक मेसेज येईल की तुम्ही जे आहे इथं चुकीचं जर टाकलं तर तुम्हाला एक मेसेज येईल तर इथं तुम्हाला जे आहे तुमचा जो काही कॅपचे आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे तर इथं जे आहे मोबाईल नंबर जे आहे आपण इथं इंटर करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला ठीक करायचं आहे त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या मोबाईलवरती एक वन टाईम पासवर्ड पाठवण्यात येईल ते ओ टी पी तुम्हाला जे आहे इथं इंटर करायचं आहे तर इथं आल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मोबाईलवरती जे वन टाईम पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे ते कॅपचर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी आलेला जो आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर, तर आपण जे आहे ओ टी पी इथं जे आहे इंटर करून घेऊया कॅप्चर जे आहे तुम्हाला जसेचं तसं इथं घ्यायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर ओ टी पी जे आपण इथं एंटर केलेलं आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला न्यू पासवर्ड क्रिएट करायचं सांगेल तर इथं तुम्हाला न्यू पासवर्ड जे आहे तुम्हाला इथं एंटर करायचं आहे तर आपण ज्या इथं न्यू पासवर्ड जे आहे इथं क्रिएट करून घेऊया तुम्हाला जो काही पासवर्ड इथं टाकायचा आहे ते पासवर्ड तुम्हाला सिम्पली इथं टाकायचं आहे तर आपण जे इथं पासवर्ड जे इथं इंटर करून घेऊया तर तुम्ही कोणताही पासवर्ड इथं जे आहे इथं टाईप करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर इथून तुम्ही कॅन्सलसुद्धा करू शकता तर सबमिटवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे आहे तर तुम्हाला इथं सक्सेसफुलचा एक मेसेज आहे ते तुमच्या मोबाईलवरती दिसेल जर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर तर इथे तुम्ही बघू शकता पासवर्ड चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम तुम्ही घरबसल्या तुमचा जो काही पी एफचा पासवर्ड आहे ते फॉरगेट करू शकता जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर, ती लौकर तर वी ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर पी एफबद्दल सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू